कार विद्यार्थी मित्रांनो मी लेखक राजेश मेशे लाईव्ह आलेलो आहे तर सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या या फ्री लेक्चर सिरीजमध्ये स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कालचे लेक्चर आवडले असतीलच बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आले मेसेज आले सर आम्हाला आता पुढचा जो जिल्हा आहे तो औरंगाबाद जिल्हा घ्या तर आपण त्याच्यामुळे पुढचा जिल्हा औरंगाबाद जिल्हा घेत आहोत मा आपण मागील लेक्चरमध्ये पुणे जिल्ह्याबद्दल सविस्तर संपूर्ण एकदम मस्त स्वरूपात माहिती बघितली त्याचे प्रश्न उत्तर पण पाहिले ज्या विद्यार्थ्यांनी ते दोन्ही लेक्चर पाहिले नसतील तर जाऊन पाहायचं आहे त्याच्यामुळे पुणे जिल्हा तुमचा कवर होणार आहे आणि या सगळ्या गोष्टी आपल्या या शॉर्ट या पोलीस भरती मिनी ठोकळ्यामधून मी टाकत आहे परिपूर्ण मिनी ठोकळा आहे सगळ्या गोष्टी एकदम या पुस्तकात टाकलेल्या आहेत पाणी साडेबाराशे पेजेस पर्यंत पेजेस आहे त्याचे आणि किंमत फक्त तीनशे ऐंशी रुपये ठेवलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनी खूप छान स्वरूपात याच्यात माहिती दिलेली आहे तर बघा आपल्या या पुस्तकामधले हे पेजेस आहेत सगळे तुम्हाला आहे ते म्हणजे आपण बघितलं काल पुणे जिल्ह्याबद्दल माहिती घेतली तर मी खाली सातारा जिल्हा वगैरे घेणार होतो सातारा सोलापूर असं रिफिरिलनी जाणार होतो पण बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी सांगितलं की सर आम्हाला औरंगाबाद जिल्हा अगोदर घ्या त्याच्यामुळे औरंगाबाद जिल्ह्याबद्दल आता मी आज माहिती सांगणार आहे त्याच्यानंतर परत आपण एकदम कोकण विभाग घेणार आहोत खानदेश विभाग घेणार आहोत नंतर मराठवाडा विभागामधील वा, आपण आता आज औरंगाबाद औरंगा विभाग घेणार आहोत औरंगाबाद जिल्हा घेणार आहोत नंतर विदर्भ विभाग पण घेणार आहोत सर्व विभाग सगळे जिल्हे एकदम सविस्तर स्वरूपात आपण घेणार आहोत टेन्शन घेऊ नका अभ्यास हा हसत खेळत करा तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करत आहोत आजच्या लेक्चरला आजचं पहिलं पहिलं जो आहे तो म्हणजे औरंगाबाद जिल्हा आता औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आपण बघितलं की औरंगाबाद जिल्ह्याचा नकाशा आपल्याला सगळ्या सुरुवातीला पाहावा लागेल परीक्षेमध्ये असं पण पर विचारतात की औरंगाबाद जिल्ह्यात एक नकाशा दिली जातात आणि त्याच्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्याचा नकाशा तुम्हाला ओळखायचा असतो किंवा हा नकाशा कोणत्या जिल्ह्याचा आहे अशा स्वरूपात पण प्रश्न पडतो तर औरंगाबाद जिल्ह्याचा नकाशा कशाप्रमाणे दिसतो मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे या सगळ्या ट्रिक्स मी शॉर्ट ट्रिक्स महाराष्ट्राच्या भूगोलच्या पुस्तकात टाकलेल्या आहेत बाबा कोणत्या जिल्ह्याचा नकाशा कशा दिसतो तर हा आपला एक शॉर्टिक भूगोलचं पुस्तक आहे त्या पुस्तकात पण मी या गोष्टी टाकलेल्या आहेत तर औरंगाबाद जिल्ह्याचा नकाशा कसा दिसतो तुम्ही वाचू शकता तर बघा हा औरंगाबाद जिल्ह्याचा नकाशा आहे आणि त्याच्यामध्ये अ तुम्ही पाहू शकता की औरंगाबाद जिल्ह्याच्या नकाशाच्या इकडे बघा इकडे जालना आहे हे बुलढाणा आहे जालना आहे जळगाव आहे नाशिक आहे अहमदनगर आहे आणि हा याच्या सगळ्यांच्या मध्ये हा औरंगाबाद जिल्हा आहे तर औरंगाबाद जिल्ह्याचं आपण आत्ता बघितलं त्याच्यानंतर त्याचं अक्षरवृत्त आणि रेखावृत्त विस्तार काय आहे किंवा महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये पृथ्वीवर या औरंगाबादचं स्थान कुठं आहे याच्यानुसार अक्षरवृत्त आणि रेखावृत्तानुसार आपल्याला ते समजणार आहे ते म्हणजे आहे एकोणीस ते वीस उत्तर गोलार्धात हे आहे एकोणीस ते वीस उत्तर गोलार्धात आणि चौऱ्याहत्तर ते शहात्तर पूर्व गोलार्धात म्हणजे बघा उत्तर गोलार्ध म्हणजे वरचा भाग तुम्हाला मी काल सांगितलं होतं की उत्तर गोलार्ध पृथ्वीचा उत्तर गोलार्धात आपण राहतो तर उत्तर गोलार्धात हे आहे त्याच्या अ अक्षरवृत्त एकोणीस ते वीसच्या दरम्यान आहे आणि चौऱ्याहत्तर ते शहात्तर याच्या दरम्यान हे अक्षवृत्तर रेखावृत याच्या दरम्यान औरंगाबाद जिल्हा आहे नंतर त्याचं क्षेत्रफळ जर बघितलं दहा हजार शंभर चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ या औरंगाबाद जिल्ह्याचा आहे दहा हजार शंभर म्हणजे वन झिरो वन डबल झिरो किती मस्त स्वरूपात सांगितलं बघा मी तुम्हाला वन झिरो वन डबल झिरो एवढं काय आहे औरंगाबाद जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे लक्षात ठेवा याच्या जवळजवळ म्हणजे बघा याच्या जवळजवळ तुम्हाला कुठं परीक्षेमध्ये प्रश्न पडला लगेच तुम्हाला लक्षात येईन वन झिरो वन डबल झिरो औरंगाबाद औरंगाबादचं क्षेत्रफळ तुम्हाला लक्षात येईल वन झिरो वन डबल झिरो एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे नंतर लोकसंख्या बघा लोकसंख्या दोन हजार अकरानुसार त्याची लोकसंख्या आहे सदोतीस लाख झिरो एक दोनशे ब्याऐंशी एवढी त्याची लोकसंख्या आहे ही दोन हजार अकराच्या जनकोणीनुसार त्याची लोकसंख्या आहे तर औरंगाबाद जिल्ह्याची लोकसंख्या डबल सांगतो थ्री सेवन झिरो वन वन ए टू ए एट टू एवढी सदतीस लाख तुम्ही अशा सोप्या भाषेत लिहू शकता सदतीस लाख एवढी त्याची सदतीस लाख एवढी त्याची लोकसंख्या आहे नंतर पुढचा अजून प्रश्न त्याच्यामध्ये की बाबा ही झाली सर्व लोकसंख्या मग त्याच्यात स्त्रियांची लोकसंख्या किती आहे सतरा लाख शहात्तर हजार आठशे तेरा आणि पुरुषांची संख्या, हदर, संख्या लिंग तो बगा, जौर जौर जौर, आ, किती आहे एकोणीस हजार सॉरी एकोणीस लाख चोवीस हजार चारशे एकोणसत्तर एवढी पुरुषांची संख्या आहे मग आता पुरुषांची स्त्रियांचं काय आहे प्रमाण म्हणजे आपण लिंग गुणोत्तर म्हणतो तर नऊशे एक्केचाळीस नऊशे एक्केचाळीस बघा नऊशे एक्केचाळीस म्हणजे जवळजवळ किती साठ एकोणचाळीस एकोणचाळीस सॉरी एकोणचाळीस नाही एकोणपन्नास एकोणपन्नास एवढी लोकसंख्या कमी आहे म्हणजे स्त्रियांची प्रमाण हे कमी आहे एकोणपन्नास एवढं कमी स्त्रियांचं या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्यामुळे लिंग गुणोत्तर खूप महत्वाची गोष्ट आहे स्त्री स्त्रियांची संख्या तिथे औरंगाबादमध्ये कमी आहे आणि घनता जर बघितली तीनशे सहासष्ट थ्री डबल सिक्स तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात आणि हा प्रश्न परीक्षेत पडलेला आहे ह्याला अंडरलाईन करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो याला अंडरलाईन करून ठेवा तीनशे सहासष्ट हा जो आहे तो प्रश्न परीक्षेत पडलेला आहे की महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे त्याच्या महाराष्ट्रा एवढी त्याची घनता आहे महाराष्ट्राची घनता तीनशे पासष्ट आहे आणि तीनशे पासष्टच्या च्या जवळ काय आहे तीनशे सहासष्ट तर औरंगाबादची पण घनता जी आहे ती ती आहे ती महाराष्ट्राच्या घनतेच्या समान आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही लक्षात ठेवू शकता तीनशे पासष्ट तीनशे सहासष्ट अजून एक तुम्हाला ज्याची छोटी ट्रिक्स सांगतो वर्षामध्ये दिवस किती असतात तीनशे पासष्ट दिवस असतात आणि तीनशे पासष्ट नंतर काय आहे तीनशे सहासष्ट औरंगाबादची घनता आहे तीनशे सहासष्ट अशा स्वरूपात तुम्ही ते पाहू शकता किती बघा छान स्वरूपात आपल्या पुस्तकामध्ये सगळ्या मांडणी केलेल्या आहे एकदम रिव्हिजन मारण्यासाठी बेस्ट पुस्तक आहे मिनी ठोकळा पोलीस भरती मिनी ठोकळा प्रत्येक विद्यार्थ्यांकडे हे पुस्तक असायलाच पाहिजे खूप छान स्वरूपात पोलीस भरतीसाठी वरदान आहे हे पुस्तक खूप छान स्वरूपात जास्त गोष्टी वाचत बसू नका या पुस्तकातून मोजक्याच गोष्टी एकदम मुद्देसूर एकदम मस्त स्वरूपात आणि सगळ्या गोष्टी एकदम व अशा टाकलेल्या आहेत की तुम्हाला त्या गोष्टी लगेच समजून येतील बघा आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे साक्षरताचे शेकडा प्रमाण ब्याऐंशी टक्के लोक ब्याऐंशी टक्के एटी टू पर्सेंट ऐं ब्याऐंशी टक्के लोक हे साक्षर आहेत औरंगाबादमधले ब्याऐंशी टक्के लोक साक्षर आहेत दोन हजार अकरानुसार ब्याऐंशी टक्के लक्षात ठेवा ब्याऐंशी टक्के लोक हे साक्षर आहेत वरचे अठरा टक्के लोक अशिक्षित आहेत आणखी पण तिथं शिक्षणाचं पोचलेलं नाही तर अठरा टक्के लोक असशित आहेत ब्याऐंशी टक्के लोक सुशिक्षित आहेत हवामान जर बघितलं तर उष्ण व कोरडे हवामान आहे उष्ण आणि कोरडे म्हणजे महाराष्ट्रामधील जो मराठवाडा भाग आहे पश्चिम महाराष्ट्र आहे याच्यामध्ये उष्ण व कोरडे हवामान आहे आपण पुणे जिल्ह्याचं पण बघितलं उष्ण व कोरडेचं आहे तर प्रजन्यमान आहे तिथे म्हणजे पासष्ट सेंटीमीटर बघा खूप कमी याच्यात तुम्हाला पाहायला मिळेल पासष्ट सेंटीमीटर एवढं जे सरासरी आहे जे पाुश, पाुश की की ते ती पासष्ट सेंटीमीटर एवढी प्रजन्यमान म्हणजे पाऊस पाऊस जो असतो आपण म्हणतो की पाऊस किती पडतो तर ते सेंटीमीटरमध्ये मोजलं जातं आणि फक्त पासष्ट सेंटीमीटर एवढा पाऊस या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पडतो आता तालुक्यांची संख्या जर बघितली तर औरंगाबादमध्ये नऊ तालुके आहेत किती नऊ तालुके आहेत आता कोणते कोणते तालुके आहेत बाबा सांगा बरं तुम्ही बघा सगळ्यात इथे तुम्हाला दिसतो वैजापूर एक आहे अजून पहिले सांगतो औरंगाबाद पहिला औरंगाबाद तालुकाच असतो औरंगाबाद एक तालुका आहे गंगापूर आहे वैजापूर आहे कन्नड आहे खुलताबाद आहे सिल्लोड आहे पैठण आहे आणि फुलंबरी आहे हे जे तालुके आहेत ते ते आ, किती तालुके आहेत नऊ तालुके आहेत आणि पैठण एक खाली राहिला पैठण एक तालुका आहे पैठण आहे गंगापूर आहे खुलताबाद आहे कन्नड आहे तर हे औरंगाबाद आता परत एकदा तुम्हाला लिस्टमध्ये दाखवतो औरंगाबाद सोयगाव सिल्लोड कुलताबाद, कन्नड पैठण नंतर वैजापूर वैजापूर गंगापूर आणि फुलंबरी, हे जे नऊ तालुके आहेत नऊ तालुके औरंगाबादमध्ये आहेत लक्षात ठेवा परीक्षेमध्ये असा पण प्रश्न विचारला जातो जातो की औरंगाबादमध्ये एकूण किती तालुके आहेत क तेव्हा तुम्हाला सांगता यायला पाहिजे औरंगाबादमध्ये नऊ तालुके आहेत आता नऊ तालुके तुम्हाला मी आत्ता सांगितले फुलंब्री गंगापूर वैजापूर कन्नड नंतर खुलताबाद हे औरंगाबाद हे असे हे औरंगाबाद जिल्ह्याचे तालुके आहेत आता हे आपण बघितलं त्याच्यानंतर औरंगाबादच्या बाजूचे जिल्हे कोणते कोणते आहेत ते तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे साधारणतः महाराष्ट्राच्या मध्यभागी औरंगाबाद आहे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे औरंगाबाद हे सेंटरला आहे महाराष्ट्र राज्याच्या सेंटरला औरंगाबाद आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या पण सेंटरला हे औरंगाबाद मानलं जातं म्हणून औरंग दिल्लीची राजधानी आपली जी राजधानी होती दिल्ली आ, इंग्र ह्याच्यामध्ये शिवाजी महाराजाच्या काळामध्ये त्यावेळेस दिल्लीची राजधानी काय केली होती औरंगाबादला आणण्याचा प्रयत्न हे औरंगजेबाने केलं होतं तुम्हाला हे इतिहासामध्ये माहीतच असेल कारण औरंगाबाद हे पूर्ण महाराष्ट्राचं पूर्ण भारताचं सेंटर म्हटलं मग सेंटरला आहे असं समजलं जातं आणि सेंटरहून सगळा कारभार आखण्यासाठी औरंगाबादला खूप महत्त्वाचं स्थान दिलं जातं औरंगाबाद हे सगळ्यांच्या सेंटरला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात डेव्हलपिंग जर आपण सिटी किंवा जिल्हा जर बघितला तर औरंगाबाद जिल्हा मानला जातो खूप डेव्हलप झाला होता अचानक त्याची ग्रोथ आता थोडी कमी झाली आहे पण दोन हजारच्या नंतर त्याची ग्रोथ खूप जास्त होती खूप जास्त डेव्हलपमेंट औरंगाबाद जिल्ह्याची झाली होती तर आता बघा पुढच्या आपल्याला गोष्टी बघायच्या ते म्हणजे औरंगाबाद जिल्ह्याच्या बाजूचे शह जिल्हे कोणते कोणते आहेत ते म्हणजे पूर्वेस जालना जिल्हा आहे तुम्हाला माहिती आहे ouais पूर्व जिल्हा पूर्वेस जालना जिल्हा आहे नंतर उत्तरेस म्हणजे उत्तरेस म्हणजे वरच्या साईडला जळगाव जिल्हा आहे नंतर दक्षिणेस खाली बीड जिल्हा आहे नंतर द अहमदनगर जिल्हा तर पश् अहमदनगर आणि बीड हे दक्षिणेस साईडला आहे आणि तर पश्चिमेस पश्चिमेस नाशिक जिल्हा आहे तर अशा स्वरूपात तुम्ही ते बघू शकता किंवा तुम्हाला नकाशामध्ये पण दाखवतो बघा हे बघा तुम्ही ते बघू शकतात अहमदनगर जिल्हा खालच्या दक्षिणे साईडला आहे आणि खाली इथं बीड पण तुम्हाला दिसत आहे बीड पण दक्षिणेस खालच्या साईडला आहे नाशिक जिल्हा आहे तर तो, तो पूर्वेस आहे स सॉरी पश्चिमेस आहे पूर्वेस आहे तो म्हणजे जालना जिल्हा आहे नंतर जळगाववर उत्तरेस आहे आणि इकडे बघा बुलढाणा पण दिस जिल्हा तुम्हाला दिसतो आहे तर बुलढाणा वगैरे जिल्हा हे तुम्ही त्यात पाहू शकता तर आता विद्यार्थी मित्रांनो हे पुढचंही आहे ते म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील पिके आपल्याला बघायचे आहेत पिके आता पिके जास्त महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला तुम्हाला पिके हे समान दिसतील पण त्याच्यामध्ये थोडे काही काही बदल असतात जसं की बघा गहू ज्वारी बाजरी मका तीळ भुईमूग ऊस कापूस मग आता कापूस थोडं दिसलेलं आहे हे गहू ज्वारी बाजरी मक्का बाल भूमी ऊस हे सगळीकडे कॉमन असतं सगळ्याकडेच असतं तूर केळी द्राक्षे सीताफळ पेरू चिक्कू आंबा आणनस हे सगळे तुम्हाला माहीत असतील ही महाराष्ट्रातली सगळेच पिकं आहेत फळबागा आहेत पण याच्यामध्ये कापूस जो आहे तो कापूस महत्त्वाचा मानला जातो मराठवाडा विदर्भ या ठिकाणी रेगूर मृदा आहे काळी कापसाची मृदा आहे त्याच्यामुळे कापूस हे पीक महत्त्वाचं मानलं जातं विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये नंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे उद्योगधंदे आता उद्योगधंदे खूप फेमस आहे उद्योगधंद्यासाठी तुम्हाला माहीत सांगितलं होतं मी की खूप फास्ट डेव्हलपिंग डेव्हलपिंग सिटी किंवा डेव्हलपिंग शहर हे आहे औरंगाबाद शहर आहे तर त्याच्यात सिल्कच्या साड्या बनवल्या जातात चादरी बनवल्या जातात पैठणची साडी बघा खूप महत्त्वाचं आहे औरंगाबादमधील पैठणची स सा, पैठणी सा, साडी आपण ज्याला पैठणी साडी म्हणतात महाराष्ट्रात सुद्धा जगामध्ये ही पैठणी साडी खूप फेमस आहे पैठणी साडीची एवढी मागणी आहे ही पैठणी साडी जगामध्ये पूर्ण प्रसिद्ध आहे पैठण म्हणजे खूप पैठण पहिल्यापासूनच म्हणजे इतिहासामध्ये खूप फेमस आहे त्याच्यामुळे पैठणची साडी या औरंगाबादमध्येच बनते नंतर हिमरू शालू शा शाली आहेत नंतर स्कूटर रिक्षा रे टेलिव्हिजन साखर कारखाने औषधे यंत्र उद्योगी वॉशिंग मशीन इत्यादी सगळ्या गोष्टी तुम्हाला औरंगाबाद या शहरामध्ये पाहायला मिळतील इंडस्ट्रीली एरिया छान स्वरूपाचा आहे तुम्हाला तिकडे कोणत्या एम आय डी सी आहेत बघा सिंद्रा एम आय डी सी आहे नंतर वाळूची एम आय डी सी आहे अजून चिकलठाणाची एक एम आय डी सी आहे तर बऱ्याच एम आय डी सी तुम्हाला औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतील आता पुढचा जो आहे नद्या आता नद्या नदी सगळ्यात महत्त्वाची नदी गोदावरी नदी मानली जाते नंतर शिवना नावाची नदी तुम्हाला बघितलं असेल व राजिंटा त्या साईडनी शिवना नदी वाहत येते नंतर पूर्णा आहे खांब आहे आणि एळगंगा आहे या सगळ्या नद्या ह्या काय आहेत या सगळ्या नद्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वाहतात तर आता पुढचा जो आहे तो म्हणजे पर्वतरांग आता पर्वतरांग औरंगाबादपासून कोणत्या पर्वतरांग आहेत सातमाळा तुम्हाला सातमाळा डोंगर रांग माहीत आहे अजिंठा सगळ्यालाच माहीत आहे आणि सुर काय सुरपालनाथ सुरपालनाथ ही जी डोंगर रांग आहे तर सुरपालनाथ ही डोंगररात रांग आहे तर ती डोंगर रांग औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे खूप स्टार पॉईंट आहे तुम्हाला इतर पुस्तकात बघा आपल्या पुस्तकाचा फायदा काय आहे आपल्या पुस्तकात वेगळं काय आहे तर असे स्टार पॉईंट आहेत ते जे स्टार पॉईंट तुम्हाला इतर पुस्तकात भेटणार नाहीत सूर हा जो जर तुम्हाला जर असा परीक्षेमध्ये प्रश्न पडला सुरपालनाथ ही डोंगरांग कोणत्या जिल्ह्यात आहे तुम्हाला सांगता येईल फक्त औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आणि ते तुम्ही कुठं वाचलं आहे आपल्या मिनी ठोकळ्यामध्ये पोलीस भरती मिनी ठोकळा खूप छान स्वरूपाचं पुस्तक आहे खूप छान स्वरूपाची माहिती दिलेली आहे आणि खूप छान स्वरूपाची मांडणी केलेली आहे तर खूप छान स्वरूपात तुम्हाला मार्क मार्क मिळतील फक्त हे पुस्तक वाचा बघा आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे मृदा रेगुर मृदा सापडते रेगूर आता तुम्हाला अजून मोठा मी अगोदर सांगितलं होतं की काळी मृदा काळी कापसाची मृदा तिला रेगूर मृदा असे पण म्हटले जाते असा पण तुम्हाला परीक्षेत प्रश्न पडू शकतो रेगूर मृदलेला काय म्हणतात तर काळ्या कापसाची मृदा असे पण तिला म्हणतात तर बघा ही काळ्या कापसाची मृदा औरंगाबादमध्ये पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे कापसाची लागवड इथे चांगल्या प्रमाणात होते पुढचा प्रश्न पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे धरण किंवा प्रकल्प कोणते कोणते आहेत सगळ्यात मोठा जिल्ह्यात जायकवाडी हा मोठा बहुउद्देशीय प्रकल्प आहे सर्वांनाच माहिती आहे जायकवाडी प्रकल्प सगळ्याच म सगळ्यांना माहिती आहे खूप मोठा प्रकल्प आहे आणि हा जायकवाडी प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यात आहे जायकवाडी धरणाची जलाशय नाथसागर बघा अजून एक तुम्हाला पुढचा पॉईंट मिळाला की जायकवाडी धरणामुळे जे जलाशय तयार झालेला आहे त्या जलाशयाला नाथसागर असे म्हणतात नाथसागर आता नाथसागर का म्हणतात बघा पैठण येथे एकनाथ महाराज वगैरे ते तुम्हाला माहीत असेल सगळेच एकनाथ महाराज संत ज्ञानेश्वर वगैरे हे सगळे तिथे नाथ होते आणि नाथमुळे त्यांच्यामुळेच या पैठण तिथे जवळ असल्यामुळे त्या नाथ सागराला नाथसागर असे नाव दिलेले आहे त्याच्यामुळे जायकवाडीवरील धरणाला किंवा जलाशयाला नाथसागर असे म्हटले जाते आणि जिल्ह्यात दहा मध्यम प्रकल्प तर जवळपास चारशे पन्नासपेक्षा जास्त लघु प्रकल्प आहेत खूप महत्वाची बघा दहा दहा काय आहेत मध्यम स्वरूपाचे एक सगळ्यात मोठा कोणता आहे जायकवाडी आहे नंतर दहा कशा आहेत मध्यम स्वरूपाचे आहेत आणि चारशे पन्नास चारशे पन्नास जवळजवळ काय आहेत लघु प्रकल्प या औरंगाबाद और जिल्ह्यात तुम्हाला पाहायला मिळतील पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे किल्ले आता सगळ्यात महत्वाचे किल्ले फिरायला जायचे सगळ्याला किल्ल्यावर आपल्याला औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा दौलताबाद किल्ला खुलताबादला जर जवळ गेला असाल दौलताबादचा किल्ला खूप मस्त आहे पो पुढेच तिथं वेरुळ वेरुळ वेरुळच्या लेण्या तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्या पुढे थोडं गेला तर घृष्णेश्वर मंदिर बारा ज्योतिर्लिंगातलं एक मंदिर आहे घृष्णेश्वर मंदिर तर दौलताबादचा जर तुम्ही कधी आणि आपण सोडा महाराष्ट्रातील सोडा भारतातील सोडा पर्यटक म्हणजे बाहेरचे फॉरेनर लोक पण इथे दौलताबादच्या किल्ल्याला वेरूळ अजिंठा घृष्णेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी पर्यटनासाठी येतात तर खूप फेमस औरंगाबाद जिल्हा आहे पर्यटनासाठी खूप छान स्वरूपात बरेच लांबून लांबून लोक तिथे येतात नंतर कोणते किल्ले कोणते काय आहेत बघा दौलताबाद बाद आहे नंतर वेताळवाडी वेताळवाडीला पण तुम्ही जाऊन या छान स्वरूपात तिथं पण आहे सुतोंड आहे वेशगड आहे पेडका आहे लघुगड भा, आहे भांगशीचा किल्ला आहे बघा किती डिटेलमध्ये किती सखोल माहिती किती छान स्वरूपाची माहिती आपल्या मिनी ठोकायला दिली आहे एवढे किल्ले जर तुम्ही वाचले पण नसतील तर तुम्हाला फक्त दौलताबादचा किल्ला माहीत असेल पण दौलताबादच्या किल्ल्यास बरोबर वेताळवाडी आहे सुतंडा सुतंड आहे वेशगड आहे नंतर पेडका आहे लघुगड आहे भांगशीचा किल्ला आहे या सगळे किल्ले गड या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहेत आणि ते आपल्या मिनी ठोकळ्यामध्ये मी टाकलेला आहे पोलीस भरती मिनी ठोकळा एकदम गोलीगत पुस्तक आहे सर्व विद्यार्थ्यांनी ते विकत घ्यायचं आहे पुढचं आहे तो म्हणजे महत्त्वाच्या तर ठिकाणाकडे तर आपण वळणार आहोत महत्त्वाचे ठिकाण कोणते कोणते आहेत औरंगाबाद स्वतः औरंगाबादच एक महत्त्वाचं ठिकाण आहे बघा मराठवाड्यातील सर्वात मोठे शहर मराठवाड्यातील सर्वात मोठे शहर हे औरंगाबाद शहर आहे याचे जुने नाव काय होतं खडकी अजून एक महत्त्वाचं तुम्हाला स्टार पॉइंट मिळालेला आहे औरंगाबादचे जुने नाव काय होते खडकी हे असे होते हे शहर हे शहर खाम नदीसाठी बसले आहे हे शहर खाम नदी काठी वसलेले आहे खाम नदी तुम्हाला मी आता सांगितलं की कोणत्या नद्या वाहतात त्याच्यामध्ये नद्यामध्ये खाम नदी होती तर औरंगाबाद शहर हे खाम नदीच्या काठावर बसलेले आहे किंवा वसलेले आहे या शहरात बावन्न दरवाज्याचे शहर म्हणून ओळखले जाते दोन तुम्हाला स्टार पॉईंट मिळाले पहिला पॉईंट होता तो म्हणजे याचं जुनं नाव होतं खडकी 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 औरंगाबादची खडकी औरंगाबादला काय म्हणायचं जुनं नाव खडकी आपण खिडकी खिडकी आपण लक्षात ठेवू शकतो खिडकी खिडकी खडकी औरंगाबादला खडकी असे म्हटले जाते दुसरं बावन्न बावन्न काय बावन्न एवढे काय होते दरवाज्यांचे शहर बावन्न दरवाज्यांचे शहर बघा तुम्ही जर औरंगाबादला कोणी गेला असाल मी सुद्धा गेलेलो आहे माझं स्वतः माझं सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मी आणि माझं इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबादला आहे मी गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद या ठिकाणाहून पासआउट आहे मी तर माझं पूर्ण इंजिनिअरिंग कॉल इंजिनिअरिंग तिथं झालेलं आहे हे सगळ्या गोष्टी या बघितलेल्या आहेत खूप छान छान स्वरूपाच्या आहेत मा जे औरंगाबाद आहे तुम्हाला असं सांगतो मी औरंगाबाद जे शहर आहे औरंगाबादच्या शहराच्या पूर्ण बाजूने काय केलेलं आहे असं असं पहिल्या काळामध्ये औरंगाबाद श शे, शहराच्या बाजूनं मेन शहर आहे त्या शहराच्या बाजूने पूर्ण असे काय झालेले आहे तट बांधलेलं आहे भिंत बांधलेली आहे आणि या भिंतीला बांधण्याच्या बांधल्यानंतर त्याला असे बावन्न काय आहे दरवाजे केलेले आहेत बावन्न असे दरवाजे केलेले आहेत आणि ते त्याच्यामध्ये जर एक तुम्हाला सांगतो पैठण गेट पैठण गेट खूप फेमस आहे औरंगपूर यायला वगैरे तुम्ही जसं असताना पैठण गेट लागतं अशा स्वरूपाचे वेगवेगळे बावन्न गेट आ, गेट आहेत आणि ते गेट म्हणजे वेगवेगळ्या शहरातून हो जसं पैठणकडून कोणून आलं की पैठण गेट खुलताबादकडून आलं की खुलताबाद गेट जर जालना कोणा आलं की जालना गेट अशा स्वरूपात म्हणजे एक एक्झाम्पल घ्या अशा स्वरूपाचे बावन्न गेट त्या काळामध्ये या शहरामध्ये येण्यासाठी लागायचे म्हणून बावन्न बावन्न दरवाज्यांचे शहर या औरंगाबाद शहराला असे म्हटले जाते नंतर ताजमहल सदृश्य वास्तू बीबी का मकबरा बीविका मकबरा या औरंगाबाद जिल्ह्यामध्येच तुम्हाला पाहायला मिळेल बीबी का मकबरा बीबी का मकबरा औरंगाबाद शहर म्हणजे ताजमहलसारखेच सेम टू सेम अशी त्यांनी वास्तू बनवली आहे आणि तिला बीबी का मकबरा असे म्हटलात खूप छान स्वरूपाचा आहे तुम्ही नक्कीच बघून या शहरात पानचक्की आहे आणि या महत्वाची गोष्ट म्हणजे शहरामध्ये पानचक्की आणखी पण आहे तुम्ही जाऊन या खूप छान स्वरूपाची पानचक्की आणखी पण आहे पानचक्की औरंगाबादमध्ये आहे सिद्धार्थ गार्डन आहे तुम्ही जर तिथे जर याला गेलात सेंट्रल बस स्टँड आहे सेंट्रल बस स्टँडला जात जायच्या वेळेस तुम्हाला सिद्धार्थ गार्डन लागेल सोनेरी महाल आहे हिमायत बाग आहे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराण वस्तू संग्रहालय अशी महत्त्वाची ठिकाणे आहेत नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्य ठिकाण वाल्मी वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट औरंगाबाद येथे आहे नंतर मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ पण औरंगाबाद या ठिकाणी आहे तर अशा स्वरूपात आपण औरंगाबादबद्दलची शहराबद्दलची माहिती घेतली नंतर पैठण आता बघा पैठणबद्दल सांगायची गरज नाही आहे पैठण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असते पैठण खूप फेमस आहे आणि पैठणबद्दलची माहिती तरी तुम्हाला सांगतो प पैठण पैठणचे प्राचीन नाव हे प्रतिष्ठान असे होते बघा आता तुम्हाला दोन पॉईंट अजून एक महत्त्वाचा पॉईंट सापडला तो म्हणजे पैठणचं जुनं नाव प्रतिष्ठान होतं काय होतं प्रतिष्ठान हे त्याचं जुनं नाव होतं जसं औरंगाबादचं खडकी नाव होतं तसंच पैठणचं नाव काय होतं प्रतिष्ठान हे असं होतं नंतर सर्वात महत्वाचे संत एकनाथ एकनाथ या ठिकाणचे आहेत एकनाथ महाराज आपण ज्यांना म्हणतो एकनाथ महाराज या ठिकाणचेच आहेत नंतर तसेच येथे एकनाथांची समाधी आहे एकनाथांची समाधी इथे आहे याच ठिकाणी जयकवाडी प्रकल्प आहे संत ज्ञानेश्वर उद्यान म्हैसू म्हैसूरच्या उद्यानाच्या धर्तीवर तयार करण्यात आलेला आहे आणि पक्षी अभयारण्य या ठिकाणी आहे तुम्हाला असं पण सांगू शकतात जयकवाडी या ठिकाणी पक्षी अभयारण्य आहे पैठणी या ठिकाणी पक्षी अभयारण्य पण आहे तुम्हाला वरिष्ठमध्ये प्रश्न पडला तर अभयारण्यामध्ये पक्षी अभयारण्य पैठणी या ठिकाणी आहे जर पुढचा प्रश्न आहे पुढचा जो आहे तो म्हणजे अजिंठा अजिंठा या ठिकाणी बघा असलेल्या लेण्यामध्ये या जिल्हा जगप्रसिद्ध आहे अजिंठा तुम्हाला म्हणलं वेरूळ अजिंठा या ठिकाणी काय आहेत तर लेण्या आहेत खूप प्रसिद्ध आहेत जगामध्ये सगळे बऱ्याच ला जागाहून लोक इथे पर्यटनासाठी येतात युनेस्कोच्या जगात जागतिक वारसा वस्तूच्या यादीत एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये अजिंठा लेण्याचा समाविष्ट केलेला आहे एकोणीसशे ब्याऐंशी हा तुम्ही अकरा लक्षात ठेवा एकोणीसशे ब्याऐंशी या वेळेस काय झालं अजिंठा लेण्याचा समाविष्ट केलेला आहे नंतर बाधुरा नदीच्या काठावर ही लेणी आहे लेण्या आहेत बादोरा अजून एक तुम्हाला छानमध्ये सोप सोप सापडलेली आहे बाधोरा बादोरा नदीच्या काठावर काय आहे या लेण्या आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो सांगायचा प्रयत्न एवढाच आहे या लेण्यामध्ये अतिशय आशियातील सगळ्यात मोठे गुफा म्हणून प्रसिद्ध आहे या लेण्या आशियातील सगळ्यात मोठ्या गुफा म्हणून प्रसिद्ध आहेत खूप छान स्वरूपात बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या बघा पुस्तकाची मांडणी किती छान स्वरूपात केलेली आहे खूप डिटेलमध्ये खूप छान छान पॉइंट्स तुम्हाला परीक्षेत लागणारे सगळे पॉईंट्स आपल्या पुस्तकात टाकलेले आहेत मिनी ठोकळा बघा मिनी ठोकळा तुमच्या पोलीस भरतीचं एक नवीन आयुष्य तुम्हाला एक नवीन दिशा देणारे हे पुस्तक असणार आहे पोलीस भरतीची पूर्ण रूपरेषा आता बदलणार आहे पोलीस भरती बनलं की प्रत्येक विद्यार्थी आपलं पुस्तक घेणार आहे कारण पुस्तकच असं बनवलं आहे की खतरनाक पुस्तक आहे एकदम रिव्हिजन मारण्यासाठी बेस्ट आहे अजून तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम छान स्वरूपात दिलेल्या आहेत आणि महत्व महत्वाच्या गोष्टी दिलेल्या उगत फापड पास दिलेलं नाही महत्वाच्या गोष्टी पण सगळ्या गोष्टी आपल्या पुस्तकात टाकलेल्या आहेत आता पुढच्या गोष्टी आहेत ते म्हणजे वेरूळ आता वेरूळमध्ये बघा औरंगाबादपासून वेरूळ आताच बघितलं वेरूळ मी तुम्हाला सांगितलं दौलताबादचा किल्ला आहे दौलताबादच्या किल्ल्याच्या पुढेच वेरूळ आहे औरंगाबादपासून फक्त सव्वीस किलोमीटर अंतरावर या लेण्या आहेत म्हणजे तुम्ही एकदम अर्धा एक तासात तिथं पोहचू शकतात जर तिथं गेलात तर आणि कै या ठिकाणी कैलास मंदिर आहे आणि हे मंदिर महत्वाचं कैलास म्हणजे महादेवाचं मंदिर आहे कैलास मंदिर हे अखंड पाषाणापासून म्हणजे विचार करा एकाच दगडामध्ये किंवा एकाच पाषाणामध्ये त्याच्या दुसरं पाषाण म्हणजे दुसरा, दुसरा दगड वापरलेला नाही एकाच पाषाणामध्ये अखंड पाषाणामध्ये हे मंदिर काय कैलास मंदिर बनवलेलं आहे आणि खूप विशाल आहे मी जाऊन पाहिलेला आहे खूप छान स्वरूपात आहे तुम्ही जाऊन ते पाहू शकता वेरूळ लेण्यामध्ये चौतीस लेण्यापैकी बारा लेण्या ह्या बौद्ध धर्माच्या आहेत म्हणजे बघा चौतीस लेण्या वेरूळमध्ये किती लेण्या आहेत चौतीस लेण्या हा डिजिट तुम्ही हा आकडा लक्षात ठेवा चौतीस लेण्या आहेत त्यातल्या बारा लेण्या ह्या बौद्ध धर्माच्या आहेत तर सतरा लेण्या ह्या हिंदू धर्माच्या आहेत तर पाच लेण्या ह्या जैन धर्माच्या आहेत बारा सतरा आणि पाच अशा जवळजवळ किती चौथा म्हणजे चौतीस लेण्या आहेत बघा सतरा काय आहेत सतरा सतरा हिंदू धर्माच्या आहेत सतरा हिंदू धर्माच्या नंतर राहिल्या किती सतरा त्यातल्या बारा ह्या बौद्ध धर्माच्या आहेत प्लस पाच ह्या काय आहेत जैन धर्माच्या आहेत म्हणजे सतरा प्लस सतरा चौतीस अशा चौतीस लेण्या या वेरूळ या ठिकाणी आहे तुम्ही हे लक्षात ठेवू शकता नंतर बघा पुढचं आहे ते म्हणजे आधी क कळस मग पाया अशी निर्मिती केली आहे आणि लेणी या ज्या लेण्या आहे त्यांचं काय आधी कळस बघा आपण सगळ्या गोष्टी कशा करतो पाया आधी आपण घर बांधताना अगोदर पाया बांधतो आणि पाया बांधून पुढे वर कळसाकडे जातो पण इथे तसं नाही लेण्यांची वैशिष्ट्य काय आहे अगोदर कळस तयार केला आणि खाली परत पायाकडे गेलात म्हणजे लेण्या कशा तयार केल्यात आधी कळस आणि नंतर पाय म्हणजे आधी डोकं आणि नंतर पाय अशा स्वरूपात तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे नंतर तर छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा म्हणजे मालोजी भोसले हे वेरूळचे पाटलकी सालवाजी म्हणजे पाटीलकी म्हणजे वेरूळची पाटीलकी म्हणजे त्या काळात वेरूळ वगैरे खूप फेमस होतं तिथं कि किल्ले वगैरे दौराचा किल्ला जवळच आहे तर वेरूळची पाटीलकी कोण आपले छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोण शहाजी महाराज शहाजी महाराजांचे वडील कोण होते मालोजी भोसले मालोजी राजे भोसले हे जे होते ते ते तिथली पाटीलकी म्हणजे प वेरूळची पाटीलकी चालत होते त्या काळामध्ये नंतर आपेगाव आपेगाव पण खूप फेमस आहे तुम्ही बघितलं असेल आपेगाव तालुका पैठणमध्ये आहे तालुका पैठण गोदावरी काटावर नदीकाठावर वसलेले हे तीर्थक्षेत्र आहे आणि हे आपेगाव जे आहे संत ज्ञानेश्वरचे जन्मस्थान आहे आपेगाव आपण जे म्हणतो ते संत ज्ञानेश्वराचे काय आहे जन्मस्थान आहे नंतर घृष्णेश्वर तुम्हाला आताच बोललो होतो बघा वेरूळच्या दौलताबाद दौलताबादच्या पुढे वेरूळ वेरूळच्या लेण्या वेरूळ लेण्याच्या पुढे काय आहे तर हे दीड किलोमीटर म्हणजे तुम्ही चलत पण जाऊ शकता दीड किलोमीटर आहे आणि बरेच लोक तिथं चलतच जातात मी स्वतः वेरूळवरून घृष्णेश्वरला आम्ही सगळे मित्रमित्र चालत गेलो होतो दीड किलोमीटर म्हणजे जास्त नाही आणि खूप छान स्वरूपाचे रस्ते आहे तुम्ही तिथं जाऊ शकता दीड किलोमीटर अंतरावर ह्या घृष्णेश्वराचं मंदिर आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग हे मांडलं जातं आणि हे एक स्थान कृष्ण राजाने हे मंदिर बांधले हो असे म्हणतात कृष्ण राजाने हे मंदिर बांधलं हे असं ते आपली व्याख्यायिका आहे अशा स्वरूपात म्हटले जाते हे घृष्णेश्वर मंदिर आहे खूप छान स्वरूपाचं मंदिर आहे पूर्ण दगडामध्ये हे कोरलेलं आहे तुम्ही नक्कीच तिथे जाऊ शकता पितल आ, पितल खोरा लेनी, आ, पन थी, थी नंतर पितळखोर लेणी पितळखोरा लेणी ही पण याच ठिकाणी आहे तुम्ही ते ती सगळ्या गोष्टी माहिती दिलेल्या आहेत ते वाचून घेऊ शकता नंतर खुलताबाद खुलताबाद पण हे तुम्ही म्हणजेच ला हे स्वर्गाचे द्वार आपण बघा अजून एक महत्वाचं तुम्हाला पॉइंट मिळ मिळाला आहे खुलताबाद जे आहे तो खुलताबाद हे स्वर्गाचे द्वार असे म्हटले जाते कारण या खुलताबाद सगळ्या गोष्टी सुरुवात होतात कुलताबाद या खूप छान स्वरूपाचा आहे त्याच्या बाजूला पूर्ण कटाडा आहे आणि तिथून दौलताबादचा किल्ला वगैरे तुम्हाला पाहायला मिळेल या गावाचे प्राचीन नाव हे भद्रावती असे होते कुलताबादचं बघा अजून एक तुम्हाला पॉईंट भेटला कुलताबादचं जुनं नाव हे भद्रावती असे होते याच ठिकाणी भद्रा मारुतीचे मंदिर आहे तुम्ही जर एक आधुनिक गोष्ट सांगतो औरंगाबादची तुम्हाला खासियत सांगतो की औरंगाबादमध्ये हे भद्रा मारुती खूप फेमस आहे एक खूप मोठी अशी मारुतीची मारुतीदायांची मूर्ती आहे झोपलेली मारुती आहेत आणि खूप आणि तिथे बरेच लोक म्हणजे तिथे चालत येतात म्हणजे आम्ही स्वतः पण आम्ही बरेच विद्यार्थी औरंगाबादचे जे विद्यार्थी असतात स्टुडंट असतात ते औरंगाबादपासून भद्रा मारुतीपर्यंत चालत जातात ज्यावेळेस हनुमान जयंती असेल सगळे विद्यार्थी तिथे चालत जातात आणि तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो जवळजवळ दहा ते बारा किलोमीटर असेल तर त्या बारा किलोमीटरमध्ये पूर्ण रस्त्यावर लोकच लोक तुम्हाला पाहायला मिळतील त्याचबरोबर वेगवेगळे स्टॉल असतात खाण्यापिण्याचे स्टॉल असतात आणि फ्री ऑफ कॉस्ट मध्ये चहाची सुविधा असते सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये असते खूप छान स्वरूपात तुम्ही जर औरंगाबाद जर जर तुम्हाला कधी आयुष्यामध्ये जर एखाद्या वेळेस जर आला प्रसंग आला तुमच्याकडे तर हनुमान जयंतीला औरंगाबादमधून काय करा तुम्ही खुलताबाद पर्यंत जा तिथे भद्र वेळेस जर रात्री तुम्ही जर गेलात सकाळपर्यंत तुम्ही तिथे पोचतात तर खूप छान स्वरूपाचं आहे रात्री सगळे लोक तिथं असतात आणि खूप गर्दी प्रचंड गर्दी खूप छान स्वरूपाचं वातावरण त्या भद्र तुम्हाला पाहायला मिळेल आणि हे महत्वाची गोष्ट म्हणजे हे जागृत देवस्थान असं म्हटलं जातं जे आपण इच्छा करतो ती तिथे पूर्ण होते तर बरेच भाविक भक्त तिथे येतात तुम्ही पण नक्कीच तिथे जाऊन येऊ शकता खुलताबाद हनुमानाचं खूप मोठं मंदिर आहे तिथे नंतर म्हैसमाळा आता पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे म्हैसमाळा म्हैसमाळा सगळ्यांनाच माहिती आहे औरंगाबादचं महाबळेश्वर म्हटलं जातं म्हटलं तरी चालेल औरंगाबादचं महाबळेश्वर म्हणजेच आपलं खुलताबाद म्हैसमाळा आहे आता म्हैसमाळ्यामध्ये काय आहे तर थंड हवेचं नैसर्गिक ठिकाण आहे आणि या ठिकाणी गिर गिरणा देवीचं मंदिर आणि गोरक्षनाथाचं मंदिर असं दोन मंदिर आहेत आणि हे म्हैसमाळ जे आहे ते थंड हवेचं ठिकाण असं म्हटलं जातं औरंगाबादचं किंवा मराठवाड्याचं मराठवाड्याचं काय बोलतात त्याला आपला महाबळेश्वर म्हणजेच काय म्हैसमाळ आहे असं लक्षात ठेवा दौलतताबाद दौलताबाद म्हणजेच काय दौलताबादचा किल्ला तुम्हाला सांगितलं हा एक दौलताबादचा किल्ला नंतर ऐतिहासिक किल्ला असून त्याचे पूर्वेचे नाव देवगिरी होते अजून एक बघा देवगिरी देवगिरी कॉलेज जे तुम्ही म्हणता देवगिरी जे आहे तर दौलताबादचं जुनं नाव होतं ते देवगिरी होतं तुम्हाला अजून एक महत्त्वाचं पॉईंट मिळाला आहे बघा मिनी ठोकळ्यामध्ये खूप मस्त मस्त पॉईंट टाकलेला आहे तुम्हाला हे सगळे पॉईंट परीक्षेमध्ये विचारू शकतात दौलताबादचं जुनं काय नाव होतं तर ते देवगिरी होतं आणि या देवगिरीवरूनच देवगिरी इंजिनिअरिंग कॉलेज किंवा देवगिरी अकरावी बारावीचं खूप मोठं औरंगाबादमधलं खूप मोठं कॉलेज आहे देवगिरी कॉलेज देवगिरी कॉलेजचं नाव त्याच्यावरूनच घेतलेलं आहे देवगिरी किल्ल्यावरून दौलताबादचं अगोदरचं नाव होतं देवगिरी तर हा किल्ला यादव शतकातील त्रि आणि एक अकराशे पंच्याहत्तर म्हणजे खूप बघा जुना किल्ला आहे अकराशे पंच्याहत्तर यामध्ये बांधलेला बांदेला असतो बांधलेला आहे नंतर उल्ला अल्लाउद्दीन खलजीने काय केलेला हा किल्ला जिंकला व यादवाचे राज्य संपुष्टात आले तर यादवांचं थोडं छोटं फार इतिहास पण आपल्या पुस्तकात दिलेला आहे तर बाबा कशा स्वरूपात यांनी दौलादाबादचा किल्ल्याचं काय झालं होतं या अल्लाउद्दीन खिलजीने काय केलं होतं या यांचं यादवांचा राज्य यांचे कोण जिंकलं होतं आणि तो किल्ला जिंकला होता जर किल्ल्याच्या मुख्य भागाच्या स्वभावती खोल खंदक आहे तुम्ही जर गेला असाल तर किल्ल्याच्या सर्व संपूर्ण असा जो हा हा जर किल्ला असेल तर किल्ल्याच्या बाजूने सगळ्या बाजूनी असं काय आहे खोल असं खंडक आहे म्हणजे खोल खंडक आहे ज्याच्यामध्ये पाणी टाकले पाणी आहे असं त्याच्यामध्ये आणि वेगवेगळे साप वगैरे किंवा वेगवेगळे विषारी प्राणी त्याच्यामध्ये सोडले ज्याच्या जेणेकरून या खंडकातून कोणी वर चढणार नाही आणि किल्ल्याकडे येणार नाही तर ही प्रोटेक्शन म्हणून संरक्षण म्हणून हा खंडक तिथे खोदलेला आहे आणि तेहतीस मीटर उंचीचा चांद जवळच बांधलेला आहे चांद तुम्ही जर बघितलं तर अशी एक मनुरा टाईपमध्ये आहे चांद आहे तिथे येथील किल्ल्यावर एकनाथ महाराजांचे गुरु जनरल स्वामी यांची समाधी आहे आणि गणपती मंदिर व भा, भा भारत माता मंदिर आहे तर हे तुम्हाला समाधी स्थान पण तिथे पाहायला मिळेल गणपती मंदिर पण पाहायला मिळेल आणि भारत माता मंदिर पण इथे पाहायला मिळेल पुढचा जो प प्रश्न पुढचं जो मत आहे म्हणजे शि शुली शुली भजन शुली भजन जे आहे आगा, तर ते आहे ते निसर्गरम्य प्राचीनासिक ठिकाण मार्कंडेय ऋषी व लोपा लोपामुद्रा संत एकनाथ महाराजांची तपश्चर्याचे दत्त मंदिराजवळ शिला आहे या शिलेवर आघा आघात केल्यास मंजूळ आवाज निघतो असे म्हणतात मी तर गेलेल नाही आहे तुम्ही जर जाऊन जायचं असेल तर जाऊ शकता शु शुली भजन चुली बजेन या याचं काय जर वैशिष्ट्य आहे जर आवाज केला त्याच्यावर हात काहीतरी मारलं तर एकदम मंजूळ असा आवाज येतो तर तुम्ही नक्की जा आता बघा स अकरावे झाले नंतर आपल्याला पुढचे जे गोष्टी घ्यायच्या त्या म्हणजे पुढच्या आहे ते म्हणजे महत्त्वाचे काय काय आहे बाबा औरंगाबादमध्ये महत्त्वाचं काय काय आहे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत जवळजवळ याच्यामध्ये पण महत्त्वाचे मुद्द्यामध्ये जवळजवळ तुम्ही बघू शकतात की अठ्ठावीस महत्त्वाचे मुद्दे टाकलेले आहेत ते सगळे मुद्दे तुम्ही पाहू शकता खूप छान स्वरूपाची माहिती याच्यामध्ये टाकलेली आहे तर लवकर लवकर आपण हे मुद्दे क्लिअर क कवर करूया म्हणजे आपल्याला पुढच्या लेख पुढे ओळायचं आहे बघा औरंगाबाद हा महाराष्ट्राचा महत्त्वाचा जिल्हा आहे मग फास्ट स्वरूपात वाचतो तुम्ही ते नोट डाऊन करून घ्या औरंगाबाद हा महाराष्ट्राचा महत्त्वाचा जिल्हा आहे नंतर अनेक सत्ता आल्यावर गेल्या यात सातवन कोणते कोणते सातवन आहे वाटा वाकाटक आहे चालुक्य आहे राष्ट्रकूट आहे यादव आहे यांच्या सत्ता औरंगाबादवर होत्या नंतर देवगिरीचा किल्ला हा आजही इतिहासाची साक्षी देत आहे देवगिरीचा किल्ला म्हणजे दलासाबादचा किल्ला नंतर काही इतिहासकारांनी मत इतिहासकारांच्या मते सोळाशे चारमध्ये अहमदनगरचा निजामशहा दुसरा मुर्तजा यांचे यांचा याचा मंत्री मलिक अंबर यांनी वसवले त्यावेळी त्याचे नाव फते फतेहपूर ठेवले होते नंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे पुढे औरंगजेब हाड या ठिका हा येथील शेवटचा मुघल राजा होता नंतर या शहराचे नाव बदलून औरंगाबाद असे ठेवण्यात आले नंतर हा नंत जो औरंगजेब होता तो शेवटचा मुघल राजा होता आणि त्या मुघल राजाचा मृत्यू झाल्यानंतर याचं नाव औरंगाबाद असे नाव ठेवले होते औरंगजेबवरून औरंगाबाद असे नाव ठेवले होते नंतर पुढचा जो आहे तो म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यात वेरूळ टेकड्या चौक्याचा डोंगर सुरपा सुरपालनाथ टेकड्या आहेत नंतर न गोदावरीच्या खोऱ्यामुळे जिल्हा सुपीक आहे बोताची मृदा काळी किंवा काळी रेगूर आहे बेसाल्ट खडकापासून मृदा बनलेली आहे ही क कर, बेसल्ट खडकापासून बनलेली आहे खूप छान बघा पुस्तकाची मांडणी तुम्ही बघा खूप छान छान मुद्दे दिलेले आहेत तुम्हाला रिव्हिजन मांडण्यासाठी बेस्ट पुस्तक असणार आहे नक्कीच तुम्ही खरेदी करा नंतर पुढचा जो मुद्दा आहे जिल्ह्यातील गोदावरी ही गोदावरी ही प्रमुख नदी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम पावते शिवनी शिवना ही महत्त्वाची उपनदी त्या जिल्ह्याच्या या जिल्ह्यातून वाहते नंतर औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण जंगल व्याप्ती ही एक हा एक, एक, एक शे एकशे पस्तीस पॉईंट पंच्याहत्तर चौरस किलोमीटर आहे एकशे पस्तीस पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे एकशे छत्तीस चौरस किलोमीटर एवढी याची काय आहे जिल्ह्याची काय आहे वनांची व्याप्ती आहे नंतर जवळपास जिल्ह्यातील एकूण क्षेत्रापैकी नऊ टक्के क्षेत्र हे जंगलाने व्यापलेलं आहे नऊ टक्के क्षेत्र हे जंगलाने व्यापलेलं आहे नंतर दौलताबादचे सीताफळे प्रसिद्ध आहेत दौलताबादमध्ये काय फेमस आहे तर दौलताबादचे सेताफळ फेमस आहेत नंतर उपळा या ठिकाणी कालीमठ व ब्रह्मलीन व परमपूज्य स्वामी प्रणवनांद महाराज यांची समाधी आहे नंतर कुलताबाद या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे नंतर गौताळ या ठिकाणी अभयारण्य आहे नंतर पुढचा जो आहे पितळखोर पितळखोर लेणी या ज भारतातील सर्वात जुनी लेणी आहे पितळखोर लेणी या भागात या भारतातील सर्वात जुनी लेणी आहे तुम्हाला ते माहीत आहे पैठण या ठिकाणी काम सॉरी पैठणी या ठिकाणी जरी काम व कलाकुसर केलेल्या साड्या म्हणजेच पैठणी प्रसिद्ध पैठणी साडी ज्याला म्हणतो ती प्रसिद्ध आहे पैठणी या ठिकाणी गणेशाच्या या आद्यपीठापैकी लक्ष विनायक मंदिर बेरूळी हे या ठिकाणी आहे नंतर औरंगाबाद जवळ चिक्खलठाणे या ठिकाणी विमानतळ बांधलेलं आहे विमानतळ जे आहे ते औरंगाबादच्या चिक्कलठाणा या ठिकाणी आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनाच अजिंठा लेण्यामध्ये लेण्यांचा शोध जो आहे अठराशे एकोणीस साली स्मिथ या इंग्रज अधिकाऱ्याने लावला म्हणजे अजिंठा लेण्याचा शोध म्हणजे त्याच्या अगोदरच बांधलेला आहे पण त्यांनी शोध ते त्याला वाटलं ले बाबा तिथे लेण्या आहे त्यांनी जाऊन बघितल्या तर त्याला असं सांगितलं की मी त्याचा शोध लावला म्हणजे शोध लावण्याच्या अगोदरच लेण्या बनवलेल्या होत्या पण त्यांनी शोध लावला बरं ठीक आहे बाबा पण शोध लावला तर इंग्रज अधिकारी स्वतःनी कॉपी पेस्ट केलं के की त्यांना आज, वाटतं की आपणच केलं मग त्यांना ते त्याला असं म्हणतात की मीच शोध लावला बरं ठीक आहे अजिंठा पण हे त्यांना अठराशे एकोणीस मध्ये त्यांना सापडलं की बाबा स्मिथ या अधिकाऱ्याला सापडलं की अजिंठा लेणी आहेत बाबा अस्तित्वात बरं ठीक आहे द्या एकवीसवा पुढचा मुद्दा आहे औरंगाबाद जवळील वाळूंज वाळूज या ठिकाणी औद्योगिक वसाहत तुम्हाला म्हणलं होतं की मी वाळूज या ठिकाणी मोठी इंडस्ट्री एरिया आहे नंतर पैठणजवळ असलेली मुंगी या ठिकाणी अश्मयुग काळातील हत्यारे सापडलेली आहेत बघा मुंगी या ठिकाणी मुंगी नाव मुंगी आहे पण खूप प्राचीन काळापासून फेमस आहे कारण आश्मयुगातील हत्यारे या ठिकाणी सापडलेले आहेत खूप मस्त आहे मुंगी तुम्ही ठिकाणी जाऊ शकत मस्त आहे नंतर राष्ट्रीय महामार्ग दोनशे अकरा धुळे सोलापूर या जिल्ह्यातूनच वा जातो नंतर पुढचं आहे म्हणजे दोन हजार दहा साली औरंगाबादला पर्यटन राजधानीचा दर्जा देण्यात आला दोन हजार दहामध्ये दोन हजार दहामध्ये आ, या औरंगाबादला काय केलं होतं म्हणजे पहिले अजून अकरा वर्षापूर्वी या औरंगाबाद जिल्ह्याला काय झालेलं आहे पर्यटन राजधानीचा दर्जा देण्यात आलेला आहे पर्यटन राजधानी म्हणजे बघा संस्क आपलं जर काल बघितलं आपण शैक्षणिक राजधानी पुणे होतं आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि शे जर राज पर्यटन राजधानी जर म्हणलं तर काय आहे ती औरंगाबाद आहे नंतर वैजापूर ऊस संशोधन केंद्र आहे वैजापूरला विज काय ऊस संशोधन केंद्र आहे चिकलठाणा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे नंतर बाजरी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाजरी हे या औरंगाबादचं काय आहे प्रमुख पीक आहे आणि गोदावरी नदी दोनशे चार किलोमीटर या जिल्ह्यातून वाहते तर बघा खूप छान स्वरूपाच्या छान स्वरूपाची माहिती आपल्या या पुस्तकात टाकलेली आहे या सगळ्या गोष्टी या पोलीस भरती मिनी ठोकळ्यातून मी सांगितल्या खूप छान छान माहिती टाकलेली आहे नक्कीच पुस्तक वाचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे हे शॉर्ट हे आपले पोलीस भरतीचं पुस्तक आहे आणि जर ज्या विद्यार्थ्यांना आपले हे लेक्चर पाहायचे असतील तर रजिस्ट्रेशन तुम्हाला करणं गरजेचं आहे आपलं रजिस्ट्रेशनसाठी नंबर आहे बघा दिसतो इथे बहात्तर शहात्तर सत्याहत्तर सतरा एक्क्याण्णव माझा व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावर तुम्ही मेसेज करा तुमचं नाव तुमचा जिल्हा मेसेज करा याच्यानुसार तुम्हाला लेक्चर पाहायला मिळतील मी काही काही अपडेट्स देत असतो जसं की आरोग्य विभागाची भरती आली पोलीस भरतीची विभागाची भरती आली किंवा काही नवीन काही गोष्टी असतील किंवा नोट्स असतील तर या माझ्या व्हॉट्सअप नंबरची मी स्टेटस ठेवत असतो किंवा तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करू शकतो तर त्याच्यामुळे माझा हा व्हॉट्सअप नंबर तुम्ही लिहून घ्या नक्कीच तुम्ही याचा फायदा होईल आणि याचबरोबर आपले शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तक आहे तुम्हाला सांगितलं मी शॉर्ट ट्रिक्स महाराष्ट्राचं भूगोलचं पुस्तक आहे याच्यामध्ये खूप छान छान माहिती मी टाकलेली आहे नंतर शॉर्टकट मराठी व्याकरण आहे मराठी व्याकरणाचं किंग पुस्तक सगळ्यात अवघड ज्या गोष्टी तुम्हाला वाटत असतील तर आपलं मराठी व्याकरणचं पुस्तक वाचा तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही शॉर्टकट मराठी व्याकरण पुस्तक पण घ्या खूप फायदेशीर ठरेल शॉर्ट ट्रिक्स हे सामान्य विज्ञानाचं पुस्तक आता सध्या सगळ्यात फेमस पुस्तक आहे शॉर्ट ट्रिक्स सामान्य विज्ञान हे पुस्तक पण तुम्हाला फायदेशीर ठरेल त्यानंतर शॉर्ट ट्रिक्स भूगोल महाराष्ट्र भारत जगाचं भूगोलचं पुस्तक पण खूप फायद्याशी ठरेल आणि शॉर्ट ट्रिक्स इतिहास हे पण शॉर्ट ट्रिक्सचं इतिहास पुस्तक आहे सगळ्या पुस्तकाची किंमत एकशे पन्नास एकशे साठ अशाच आहेत सा खूप जास्त किमती नाही आहेत खूप छान छान स्वरूपात माहिती तुम्हाला दिलेली आहे नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल तर आज आपण इथेच थांबणार आहोत उद्या कोणता जिल्हा घ्यायचा लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं ओ आपण पुणे जिल्हा कवर केला औरंगाबाद आज कवर केला तर उद्या कोणता जिल्हा कवर करायचा लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे उ उद्या कोणता जिल्हा घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो झोपले असेल तर जागाही व्हा लवकर लवकर सांगा कोणता उद्या जिल्हा घ्यायचा आहे तर आज मी इथेच थांबतो सर्व विद्यार्थ्यांनी हे आपला पोलीस भरती मिनिट ओकळा ठोकळा घ्यायचा आहे तुम्ही घेतला तुमच्या मित्रांना पण नक्की सांगायचं आहे जर भेटलं नसेल तर बाजूच्या बुक सेंटरला जाऊन सांगा की आमच्या लवकरात लवकर सरांचं सा पुस्तकांना खूप गोलीगत पुस्तक आहे एकदम गोलीगत खूप छान छान माहिती याच्यात टाकलेली आहे तर आज मी इथेच थांबतो सर्व विद्यार्थ्यांना माझा जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू व्हेरी मच